नमस्कार, मी डॉक्टर मनीष पाठक. यकृताचे आजाराचे कारणं जर आपण विचार करायला गेलं तर आज भारतात जे सगळ्यात मोठं कारण झालेलं आहे ते चरबीमुळे आणि अंगात किंवा लिव्हरवर चरबी साठल्यामुळे जे लिव्हर खराब होतं काळांतराने, ज्याला आपण फॅटी लिव्हर म्हणतो, पुढे जाऊन नॅश रिलेटेड लिव्हर सिरोसिस असा प्रकार केला जातो त्याच्यामुळे. दुसरं जर म्हणलं तर हिपॅटायटिस बी आणि हिपॅटायटिस सी, आणि तिसरं जर म्हणलं तर आपण व्यसन अल्कोहोलमुळे जे लिव्हर आजार होतात ते भारतात सगळ्यात पुढे आहेत सध्या. ह्या आजाराचे लक्षणं जर विचारायचं म्हणलं तर भूक कमी लागणं, हातपाय सुजणं, पायावर सूज येणं, पोटात पाणी जमा होणं, चमडी पिवळी होणं, हे सगळे लक्षणं असतात. पण हे लक्षणं केव्हा दिसतात? जेव्हा आपलं लिव्हर खूप जास्त खराब झालेलं आहे. तर आपली जी गरज आहे, आपण जे आज तुम्हाला तुमच्याकडे समोर येतो आहे, तर त्याचं कारण असं आहे की आपल्याला जर वेळेच लिव्हरच्या आजाराचं कारण सापडलं किंवा लिव्हर आपलं आजारी आहे हे जर कळालं, तर त्याचे व्यवस्थितरित्या जर आपण उपचार घेतले तर आपण पुढे जाऊन हे सगळे जे लक्षणं आहेत ते टाळू शकतो, आपला लिव्हर परत नॉर्मल होऊ शकतो आणि आपण नॉर्मल आयुष्य जगू शकतो. पण यकृत रोपण जे म्हणतो आपण, लिव्हर ट्रान्सप्लांटेशन, हे अगोदर लोकांमध्ये ह्याचे बरेचसे गैरसमजूत आणि गैरसमज होते. पण आत्ता आपण 150 ट्रान्सप्लांट केले, त्याच्यात गोरगरिबांचाही भरपूर आपण मदत केलेली आहे. गोरगरिबांचे ट्रान्सप्लांट केलेले, ते खूप सोपी प्रक्रिया असते. सर्जनसाठी आपण दोन प्रकारचे जे करतो आपण, मेंदूमृत झालेल्याचं लिव्हर अवयवदानामुळे किंवा अवयवदानाच्या हिशेबाने आपण घेतो, किंवा जिवंत असताना आपला नातेवाईक जेव्हा आपला अर्धा लिव्हर आपल्याला दान करू शकतो, जुना लिव्हर आपण पूर्णपणे काढून देतो आणि नवीन लिव्हर बसवतो. ह्या प्रक्रियेला 6 ते 8 तासाच्या दरम्यान कालावधी लागतो आणि पोस्ट ऑपरेटिव्ह ऑपरेशन नंतरची काळजी ही व्यवस्थित घेतल्यानंतर आम्ही पेशंटला 4 ते 5 दिवसात घरी पाठवतो. हे आमची मागच्या दिवशी ट्रान्सप्लांटची इतिहास आहे की आम्ही पेशंटला हॉस्पिटलमध्ये जास्त ठेवत नाही आणि 5 ते 6 दिवसात पेशंट आपण घरी गेल्यानंतर 1 महिन्यात पेशंट व्यवस्थितरित्या आपले कामाला रुजू होतो आणि 3 महिन्यानंतर तो व्यवस्थित जे नॉर्मल आयुष्य त्याचा अगोदर चालत होतं तो व्यवस्थित जगू शकतो. ट्रान्सप्लांटची प्रक्रिया लोकांमध्ये जे गैरसमजुती आहे ते आज बऱ्यापैकी क्लिअर करायची आपण प्रयत्न करतो आहे. खूप सोपी प्रक्रिया आहे. पण ह्या भीतीमुळे जे लोकं डॉक्टरांकडे जात नाही त्यांना तसं करायची गरज नाही. ज्यांना कोणाला ट्रान्सप्लांटची गरज आहे किंवा ट्रान्सप्लांटच्या अगोदरची ट्रीटमेंटची गरज आहे, त्यांनी कृपया करून डॉक्टरांची सल्लामसलत करून व्यवस्थित ट्रीटमेंट घ्यावी. सर, पहिल्या प्रथम माझ्या पोटामध्ये म्हणजे पूर्ण पाणी भरायचं, हातपाय सुजायचे, अंगाला खाज यायची. त्याच्यामुळं मी अगोदर सगळ्या तपासण्या करून घेतल्यानंतर मग डॉक्टरांच्या लक्षात आलं की फॅटी लिव्हर झालेलं आहे. फॅटी लिव्हरमध्ये माझं लिव्हर जवळजवळ 80% खराब झालेलं आहे असं निदान लागलं. त्यानंतर त्यांनी ट्रान्सप्लांटशिवाय पर्याय नाही म्हटले. त्याच्यानंतर ट्रान्सप्लांट 5 डिसेंबर 2018 झालेलं आहे आणि आज जवळजवळ आता उद्या जून 5 ला 6 महिने कंप्लीट होतात आणि कसल्याही प्रकारचा त्रास नाही. सगळी शस्त्रक्रिया एकदम चांगल्या प्रकारची झालेली आहे. ट्रान्सप्लांटसाठी हे अवयव माझ्या मुलांनीच मला दान दिलेलं आहे. काहीच त्रास नाही. आज तो मुंबईला म्हणजे HBT हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे मेडिकल कॉलेजमध्ये मेडिकल स्टुडंट म्हणून 2 वर्षामध्ये शिकत आहे. आज रोजी त्याची परीक्षा चालू आहे. त्याला कसल्याही प्रकारचा त्रास नाही.